अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जामनेर तालुका यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर राबवण्यात आले। जामनेर शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटल येथे राबवण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात बहुतांशी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, भावी पंतप्रधान आणि संपूर्ण देशाची जबाबदारी स्वीकारणारे एक पोलादी असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय राहुलजी गांधी। आज त्यांचा अभिष्ट चिंतनाचा दिवस, आज त्यांचा वाढदिवस। या अभिष्ट चिंतनाच्या दिवशी त्यांच्यासाठी आम्ही संपूर्ण जामनेर तालुका काँग्रेस कमिटी आणि जळगाव जिल्ह्यातर्फे त्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या हार्दिक शुभेच्छा। तसं पाहिलं तर आज जर देशाचं चित्र पाहिलं तर देशामध्ये प्रबळ विरोधक माननीय पंतप्रधान ज्या वेगवेगळ्या घोषणा करत असतात, या घोषणांना सडेतोडपणे उत्तर देणारे किंवा ते किती खोटं बोलताय आणि किती आभासी सगळीकडे चाललेलं आहे, याला न्याय देण्यासाठी विरोधी नेता म्हणून जे आपल्या संपूर्ण आयुष्यपणाला लावताय ते आमचे राहुलजी गांधी आज संसदमध्ये स्वतःच्या पुढाकाराने गोष्टी करतायत। पहिली म्हणजे नोटबंदी। नोटबंदीच्या वेळी सर्वात जास्त धोका जो झाला तो गोरगरिबांना झाला, तेव्हाही राहुलजींनी विरोध केला। नंतर जे नोटबंदीतून वाचले ते GST मध्ये, ज्याला आम्ही गब्बर सिंग टॅक्स म्हणतो, 28% टॅक्स असताना तो संपूर्ण टॅक्स हा फक्त गोर गरीब सामान्य जनतेकडून वसूल होत आहे म्हणून तो गब्बर सिंग टॅक्स, यालाही विरोध केला, सडकून विरोध केला तो राहुलजींनी। त्याचप्रमाणे जर आज पाहिलं तर देशामधलं चित्र खूप भयानक आहे। आपला जो विकास दर आहे तो खूप खाली उतरला। का उतरला? कारण फक्त पोकळ घोषणा, आणि या पोकळ घोषणांपायी आज आपल्याला देशाचं असं चित्र आहे की बेरोजगारांना रोजगार मिळत नाहीये। सगळीकडे रोजगाराचे वांदे झाले। प्रत्येक जण स्वतःला विचारतंय की आपण काम काय करायचं। ज्या तरुणाईला आम्ही देशाचा आधारस्तंभ म्हणतो, त्या तरुणाईच्या हाताला आज काम नसलं तर त्याचं कारण फक्त माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्या घोषणा केल्या आणि त्या सामान्य जनतेपर्यंत नाही आल्या, म्हणून जनतेला एक वेगळी पहाड दाखवायचं, एक वेगळं स्वर, खरं 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 जे स्वप्न आहे ते दाखवायचं काम आदरणीय राहुलजी करत आहेत। त्याचप्रमाणे आता जर तुम्ही पाहिलं असेल तर शेतकऱ्यांचे काळे कायदे, जो 2 नंबरचा कायदा आहे तो कायदा आता सरळ म्हणतो साठेबाजी करा, जितकी साठेबाजी करताय तितकी करा, जेवढं गोरगरिबांना, शेतकऱ्यांना आणि कामगारांना लुबाडता येईल तेवढं लुबाडा। पण याच्यावरती सुद्धा कधीपासून तुम्ही पाहत असाल, एवढा कोरोनाचं संकट गेलं त्या काळात सुद्धा आमचे शेतकरी बंधू आजही तिथे आंदोलन करीत आहेत आणि ते 3 काळे कायदे हे परत घेण्यासाठी संपूर्ण शक्ती जी वापरताय ते आमचे आदरणीय राहुलजीच आहेत। जर कोरोना काळामध्ये सर्वात आधी सूचना दिली होती की राहुलजींनी सर्वात आधी सांगितलं होतं की आपल्याला प्रणाली ताबडतोब उभी करावी लागेल, पण जेव्हा लोकांचा महापूर लागला, जेव्हा स्मशानभूमीमध्ये प्रेतांना जागा मिळत नाही असं दृश्य तयार झालं, तेव्हा केंद्र सरकार जागं झालं। त्यावेळी जर आमच्या राहुलजींनी दिलेल्या सूचनांचं पालन जर संसदने केलं असतं तर देशामध्ये झालेला कोरोनाचा कहर आज पाहायला मिळाला नसता। काय उपयोग झाला? काँग्रेसच्या काळामध्ये लसी मिळाल्या नाही? काँग्रेसच्या काळामध्ये काय वाटतं? काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या साथरोग येत होते। 70 वर्ष राज्य करताना प्रत्येकाला लस मिळण्याचं पुरेपूर समाधान, पुरेपूर नियोजन सर्व काही होतं ते काँग्रेसकडे होतं। काय गरज होती? 6 कोटी लसी परदेशामध्ये वितरित केल्या। अहो, घरचे लोक उपाशी, घरच्या लोकांना भाकरी मिळत नाहीये आणि परदेशामध्ये स्वतःचं नाव करण्यासाठी 6 कोटी भारतवासियांचे जे हक्काच्या लस होत्या, या हक्काच्या लस माननीय पंतप्रधानांनी जेव्हा परदेशात पाठवले तेव्हा संसदमध्ये आवाज फक्त राहुल गांधी उठवू शकले। म्हणून म्हणते की नेता प्रत्येक वेळी काय पंतप्रधानापेक्षा, पण मी तर म्हणते विरोधी नेता जर सक्षम असेल तर देशाला न्याय मिळतो, नाही तर हुकूमशाही होते। बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की जेव्हा जिथे जिथे लोकशाही ही अति झाली, किंवा लोकशाहीला जर तिथे नियंत्रण न राहिलं किंवा अनियंत्रित अशी लोकशाही झाली तर तिथे हुकूमशाही सुरू होते, आणि अशी हुकूमशाही जर आपल्याला हनन पाडायची असेल तर आज मी जे भावी पंतप्रधान म्हटली पुढे त्यांना आपल्याला हक्काने राहुलजींना माननीय पंतप्रधान
बाजूने जर एक नेता हवा असेल तर त्यासाठी राहुलजी तुम्हाला आमच्यासाठी खूप 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 तत्पर खूप चांगल्या प्रकृतीने खूप हेल्दी माइंडने आणि खूप चांगल्या शुभेच्छांनी संसद मध्ये काम करण्याचं खूप आपल्याला बळ मिळो. या सर्व काँग्रेसवासियांच्या सगळ्या देशभरातल्या काँग्रेसवासी सामान्य जनते गोर गरीब मोल मजूर सगळ्या सगळ्यांकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि हो एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आज आम्ही इथे जे आलेलो आहेत ते आमचे अशफाकभाई पटेल यांचं इथे लाईफलाईन हॉस्पिटल आहे. या लाईफलाईन हॉस्पिटल आणि आमचे मौलानाजी जे आमचे पिलर आहेत सर्वात सर्वात जुने म्हणजे आमच्यापेक्षाही ते निर्माते आहेत तालुक्याच्या काँग्रेसचे. तर असे यांच्या मार्गदर्शनाने आज इथे लाईफलाईन हॉस्पिटल जे आहे इथे रक्तदान शिबिर खूप मोठ्या प्रमाणात आयोजित केलं आहे. मी संपूर्ण जामनेर तालुक्यावासियांना निवेदन करते की एक एक थेंब रक्ताचा देश प्राण वाचू शकतो आपण हे सत्कार्य करावं. धन्यवाद आशफाकजी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातूनच आजचं हे प्रामुख्याने यांनी पुढाकार घेऊन हे रक्तदान शिबिर इथे आयोजित केलंय. आयोजकांचे धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.